नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण एका मनोरंजक उपक्रमाद्वारे चुंबकाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत तुम्हाला माहीत असेल की चुंबक हे लोह निकेल कोबाल्ट स्टील तसेच रेअर अर्थ मेटल्स आणि त्यांच्या मिश्र धातूंसारख्या पदार्थांपासून बनवले जाते यातील बहुतेक पदार्थांची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते म्हणजेच जेव्हा आपण त्यांना पाण्यात टाकतो तेव्हा ते बुडतात परंतु जर ते पोकळ पात्रामध्ये ठेवले तर ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात जात कारण चुंबक आणि पात्राची सरासरी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते ही कृती करण्यासाठी आपल्याला काही रिंग किंवा डिस्क चुंबक बाटलीची टोपणे गोंद आणि पाण्याने भरलेला एक बाऊल किंवा भांडे लागेल चला तर मग आपल्या कृतीकडे वळूया पहिल्यांदा काही चुंबक घ्या आणि त्यांना एखाद्या सपाट पृष्ठभागावर अशा प्रकारे ठेवा की ते एकमेकांना प्रतिकर्षित करतील सर्व चुंबकांचे सारखे ध्रुव एकाच बाजूला असावेत आता बाटलीच्या टोपणाला गोंद लावा आणि त्यावर चुंबक चिकटवा गोंद सुकण्यासाठी थोडा वेळ द्या जेव्हा चुंबक टोपणामध्ये घट्ट चिकटलेले असतील तेव्हा तुम्ही त्यांच्या सारख्या ध्रुवांमधील चुंबकीय प्रतिकर्षण देखील पाहू शकता चुंबकांमधील प्रतिकर्षण हे त्यांच्या चुंबकीय शक्तीवर आणि टोपणाचा खालचा पृष्ठभाग व टेबलचा पृष्ठभाग यांच्यातील घर्षण यांवर अवलंबून असते आता पाण्याने भरलेले एक भांडे घ्या आणि हळूहळू एक एक चुंबक पाण्यात ठेवा जेव्हा आपण एकच चुंबक पाण्यात ठेवतो तेव्हा ते एका विशिष्ट ठिकाणी तरंगते आणि भांड्यात स्थिर होते बाटलीच्या टोपणाला चिकटवलेले चुंबक पाण्यात का बरे तरंगत असावे इथे चुंबकाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे जर फक्त चुंबक पाण्यामध्ये सोडले तर ते बुडून जाईल पण चुंबक आणि टोपण यांची सरासरी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे म्हणून बाटलीच्या टोपणाला चिकटवलेले चुंबक पाण्यात तरंगत आहे जेव्हा आपण पाण्याच्या भांड्यात दुसरे चुंबक ठेवतो तेव्हा चुंबकीय प्रतिकर्षणामुळे दोन्ही चुंबके एकमेकांपासून दूर जात असल्याचे आपल्याला दिसते जर आपण दोन्ही चुंबकांची केंद्रे जोडली तर आपल्याला रेषाखंड हा भौमितिक आकार मिळेल जेव्हा आपण पाण्याच्या भांड्यात तिसरे चुंबक ठेवतो हो तेव्हा तिन्ही चुंबके एकमेकांना प्रतिकर्षित करतात आणि एक छान आण त्रिकोण तयार झाल्याचे आपल्याला दिसते जर प्रत्येक चुंबकाची चुंबकीय शक्ती समान असेल तर आपल्याला एक समभुज त्रिकोण मिळेल जेव्हा आपण पाण्याच्या भांड्यात चौथे चुंबक ठेवतो तेव्हा आपल्याला एक चौरस मिळतो जेव्हा आपण पाण्याच्या भांड्यात पाचवे चुंबक ठेवतो तेव्हा आपल्याला मध्यभागी केंद्र असलेला एक चौरस मिळतो इथे चौरस आणि त्याचे दोन कर्णही पाहता येतात जर आपण मधल्या चुंबकाला एका बाजूला ढकलले तर आपल्याला पंचकोन मिळेल जेव्हा आपण पाण्याच्या भांड्यामध्ये सहावे चुंबक ठेवतो तेव्हा मध्यभागी केंद्र असलेला पंचकोन मिळतो जर आपण मध्यभागी असणाऱ्या चुंबकाला थोडासा धक्का दिला तर तो परिघावर जाऊन छान षटकोण तयार होतो जर आपण पाण्याच्या भांड्यात सातवे चुंबक ठेवले तर आपण मध्यभागी केंद्र असलेला एक षटकोण तयार करू शकतो तुम्ही त्याच्याशी खेळू देखील शकता आणि चुंबकाचे प्रतिकर्षण पाहू शकता जर आपण भांड्याच्या मध्यभागी असणाऱ्या चुंबकाला थोडासा धक्का दिला तर आपल्याला एक छान हेपटॅग दिसेल आपण एक एक करून चुंबके काढू शकतो आणि तयार झालेले सर्व भौमिक आकार पाहू शकतो आम्हाला आशा आहे की हा उपक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्ही हा उपक्रम तुमच्या घरात करू शकता आणि चुंबकाचे गुणधर्म जाणून घेऊ शकता धन्यवाद